विकासाचे जय पर्व। अजंदे खुर्द विठ्ठल मंदिराच्या महात्म्यामुळे ओळखलं जाणारं आपलं अजंदे खुर्द गाव। आपल्या गावात विठ्ठल रखुमाईची स्वयंभू मूर्ती प्रकट झाल्याची आख्यायिका सांगितली जाते। तसंच हेही सांगितलं जातं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 2009 पर्यंत एकाही आमदारांनी आपल्या गावात विकास कामं केली नव्हती। मात्र नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी आमदार झाल्यानंतर आपल्या गावावर विशेष लक्ष देऊन गावाचा कायापालट केला। रावळ परिवार आणि आपल्या गावाचा संबंध तसा जुनाच आहे। 20-22 वर्षांपूर्वी गावातल्या विठ्ठल मंदिराला एवढं महत्व असूनही त्याची दुरवस्था झाली होती। जयभाऊंचे वडील आदरणीय सरकार साहेब रावळ यांनी मंदिराची दुरुस्ती, रंगरंगोटी, सुशोभीकरणाची कामं स्वखर्चानं केली होती। तेव्हापासून गावात पुन्हा अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली। निवडणुकीत गावातून कमी मतं मिळूनही जयभाऊंनी गावाकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही। भाऊंनी गावाला पहिला निधी दिल्यानंतरही राजकारणामुळे ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मिळत नव्हता, याला गावाचं दुर्दैवच म्हणावं लागेल। पण त्याचाही राग जयभाऊंनी कधी धरला नाही। नरडाणा अजंदे रस्त्यावर पूल नसल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या गावकऱ्यांनी जयभाऊंना सांगितल्या असता शासनाकडून 19 लाखांचा निधी आणून पूल आणि त्याच्या बाजूला रस्ता अशी दोन्ही कामं भाऊंनी केली। याशिवाय गावातील अंतर्गत रस्त्यांची समस्या सोडवण्यासाठी गाव दरवाजापासून ते बन्सीलाल गणपत भामरे यांच्या घरापर्यंत, तसंच तिथून मुकुंदा काशीराम देसले यांच्या घरापर्यंत, अमृत श्रीराम सूर्यवंशी यांच्या घरापासून ते अब्बास गंभीर पिंजारी यांच्या घरापर्यंत, तसंच तिथून रवींद्र हिरामण भामरे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी जयभाऊंनी 10 लाखांचा निधी दिला। गावातील रस्त्यांच्या दुतर्फा पेव्हरसाठी देखील भाऊंनी निधी दिला असून हे काम लवकरच पूर्ण होईल। याशिवाय खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्याकडून देखील जयभाऊंनी 5 लाखांचा निधी आणला असून त्यातून जीवन दामू परदेशी यांच्या घरापासून ते नवल मोतीराम मराठे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण लवकरच होणार आहे। याशिवाय जयभाऊंनी आमदार निधीतून गाव दरवाजाजवळ सामाजिक सभागृहासाठी 8 लाखाचा निधी, आदिवासी बांधवांच्या वस्तीतील गटाराच्या कामासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून 3 लाखांचा निधी दिला आहे। तसंच ठक्कर बाप्पा योजनेतून विद्युत पोल, हायमास्ट लॅम्प, बसण्यासाठी सिमेंटचे बाक अशी विविध कामं जयभाऊंनी केली आहेत। याशिवाय गावात दशक्रिया विधी शेड तयार करण्यासाठी सुद्धा त्यांनी 5 लाखांचा निधी दिला आहे। पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पूर्वी आपल्या गावाला भारत निर्माण योजनेतून 24 लाखांचा निधी मिळाला होता। मात्र त्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीनं न झाल्यामुळे गावाची पाणी पुरवठा योजना अपूर्ण राहिली। परिणामी गावाला आज भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। म्हणून उन्हाळ्यात जयभाऊंनी पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला होता। पाणी पुरवठा योजनेसाठी पूर्वी निधी मिळाला असल्यामुळे नवीन निधी मिळायला अडचण होती, ती सोडवून नवीन योजना मंजूर करण्यासाठी सुद्धा जयभाऊ पाठपुरावा करत आहेत। गावातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी जयभाऊंनी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 3 लाखांची सिंचन विहीर मंजूर करून दिली आहे। याशिवाय जलयुक्त शिवार योजनेतून गावातील गोपीचंद नवल भामरे, गणेश बारकू भामरे, बन्सीलाल भामरे यांच्या शेताजवळ साठवण बंधारे बांधले आहेत। तसंच गावातील सर्वच बंधाऱ्यांचं खोलीकरण करून पाण्याची साठवण क्षमताही जयभाऊंनी वाढवली आहे। पूर्वी आपल्या गावात भारनियमनाची मोठी समस्या होती, ती सोडवण्यासाठी जयभाऊंनी गावठाण फीडर योजना राबवून 24 तास वीज उपलब्ध करून दिली आहे। याशिवाय गावाला पुरेशा दाबानं वीज मिळावी म्हणून नवीन डीपी देखील दिला आहे। गावकऱ्यांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी जयभाऊंनी गावातील भामरे परिवाराची कुलदैवत असलेल्या जोगशिलू इथल्या आई जोगेश्वरी माता मंदिरासाठी पर्यटन खात्याच्या माध्यमातून 1,00,000 निधी, चव्हाण परिवाराची कुलदैवत असलेल्या आई आशापुरी मातेच्या मंदिरासाठी तर तब्बल 1,50,000 निधी, वाघ परिवाराची कुलदैवत असलेल्या आई नागाई माता मंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर केला असून यातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। याशिवाय देसले परिवाराची कुलदैवत असलेल्या आई एकवीरा मातेच्या मंदिरासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत।
यासह आपल्या गावचं दैवत असलेल्या विठ्ठल मंदिराच्या परिसराचा पर्यटन खात्याच्या माध्यमातून विकास करण्यासाठी सुद्धा मंत्रालय स्तरावर जय भाऊ प्रयत्न करत आहेत. फक्त विकास कामच नव्हे तर वैयक्तिक मदत करण्यातही जय भाऊ सदैव पुढेच असतात. आपल्या गावातील शेतकरी स्वर्गीय भास्कर वंजी भांबरे यांनी आत्महत्या केली, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 1,00,000 मोलाची मदत जय भाऊनी उपलब्ध करून दिली. याशिवाय स्वर्गीय घनश्याम केशव वाघ यांना वैद्यकीय उपचारासाठी सुद्धा तत्काळ मदत केली होती, परंतु दुर्दैवानं त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं नसल्याचं दुःख जय भाऊंना आजही आहे. असा हा जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा, आपल्या जबाबदारीचं पुरेपूर भान असणारा आणि विकास कामं करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा लोकनेता आपल्याला लाभला आहे. आपल्या अजंदे खुर्द गावासाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न जय भाऊंनी केला आहे. आता वेळ आहे आपली. त्यांच्या कामातून उतराई होण्याची, त्यांच्या विकासाच्या इच्छाशक्तीला बळ देण्याची, येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जय भाऊंनाच निवडून देण्याची. म्हणून चला तर मिळून निश्चय करूया, आपल्या गावाच्या विकासासाठी जय भाऊंना साथ देऊया.